आरती वगळता मराठा समाजाच्या इतर कोणत्याच मागण्यांबाबत सरकार पातळीवर हालचाली होताना दिसत नाहीत त्यामुळे दिलेल्या मुदतीत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा मुख आंदोलन करावे लागेल असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापुरात पत्रकार बैठकीत दिला सरकारबरोबर चर्चा झाल्यानंतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी एकवीस दिवसाची मुदत मागितली होती तरीही आम्ही एक महिन्याची मुदत देत आंदोलन स्थगित केले ही मुदत आता संपत आली आहे पण एवढ्या दिवसात सारथी वगळता इतर कोणत्याच मागण्या बाबत पूर्तता होताना दिसत नाही मागण्या मान्य न झाल्या पण त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नसल्यामुळे आता पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली आहे असा इशाराही संभाजीराजेने दिला आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ